कृष्ण स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत लाल भोपळ्याची भाजी. ही भाजी आपण एकदम हलवाई स्टाईल किंवा भंडाऱ्यामध्ये मिळते अगदी तशी बनवणार आहोत. रेसिपी अगदी सोपी आहे. चला तर मग याची रेसिपी पाहूया. लाल भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम एक वाटी घ्यायची आहे. आता यामध्ये पाव चमचा हळदी पावडर, एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, दोन चमचे धना पावडर, त्याचबरोबर एक चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून मसाल्यांची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. मसाल्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पातळ आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे मसाल्यांची. आता गॅसवर कढई तापत ठेवायची आहे. कढईमध्ये 1.5 चमचा मी तेल घालून घेतलेलं आहे. तेलाला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. आता यामध्ये 2 तेजपत्ता घालायचे आहेत, 2 सुख्या लाल मिरच्या घालायच्या आहेत. थोडंसं तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे सुखी मिरची आणि तेजपत्ता. त्यानंतर यामध्ये घालायचे आहेत 1/2 छोटा चमचा मेथी दाणा, 1/4 चमचा मोहरी घालायची आहे, 1/4 चमचा जिरे घालायचं आहे, 1 छोटा चमचा बडीशेप घालायची आहे. सर्व मसाल्यांना पुन्हा एकदा तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये 1/2 चमचा किसलेलं आलं घालायचं आहे. 3 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत, त्या यामध्ये घालायच्या आहेत. त्याचबरोबर कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. सर्व मसाल्यांना अगदी खमंग फोडणी बसेपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. आपण ही भाजी कांदा लसूण टोमॅटो विरहित बनवत आहोत. अगदी छान बनते. चिमूटभर हिंग घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. फोडणी छान बसलेली आहे. आता यामध्ये घालूया मसाल्यांची पेस्ट. 5 पानी टाकून मसाल्यांची पेस्ट केल्यामुळे मसाले जळणार देखील नाही आणि मसाल्यांचा छान फ्लेवर येईल. तर भांड्याला लागलेला मसाला देखील थोडंसं पाणी टाकून मी यामध्ये घालून घेतलेला आहे. 1 चमचा गूळ घ्यायचा आहे आणि हाताने असाच मॅश करून यामध्ये घालायचा आहे. मसाले आणि तेलाच्या याच्यामध्ये गूळ विरघळला की त्याची एक चांगली चव येते. तुम्ही नक्की वापरा. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि 1 मिनिटभर साधारणतः मसाले तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता 1 मिनिटामध्येच मसाले छान शिजलेले आहेत. छान सुगंध देखील येत आहे आणि मसाल्यातनं तेल सेपरेट व्हायला देखील सुरुवात झालेली आहे. एकदा व्यवस्थित मसाल्यांना हलवून घ्यायचं आहे. मी 1/2 किलो लाल भोपळा घेतलेला आहे. असा चौकोनी तुकड्यांमध्ये कट करून भोपळा आपल्याला सालीसगट घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी साल काढलेली नाही. आता हा भोपळा मसाल्यामध्ये घालायचा आहे. त्याचबरोबर 1 चमचा कस्तुरी मेथी यामध्ये घालायची आहे. चवीनुसार यामध्ये 1 छोटा चमचा मीठ घालायचं आहे. मी येथे काळं मीठ वापरलेलं आहे. काळ्या मिठाने खूप छान चव येते. शक्य असेल तर काळं मीठच वापरा. आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि साधारणतः 1 मिनिटभर तेलावरती परतवून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाले व्यवस्थित भाजीला लागले जातील. तुम्ही बघू शकता व्यवस्थित मसाल्यांचं कोटिंग भाजीला आलेलं आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम टू लो करायची आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला भाजीला 6 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे.
मध्ये एकदा झाकण काढायचं आहे आणि भाजीला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून भाजी कढईच्या तळाला लागणार नाही। आता पुन्हा यावर झाकण ठेवायचं आहे आणि भाजीला शिजवून घ्यायचं आहे। 7 मिनिटं झालेली आहे, झाकण काढायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान आपली भाजी बनलेली आहे। आपण शिजली की नाही भाजी चेक करूया। एक फोड भाजीची घेऊया। तुम्ही बघू शकता चमच्याने दाबताच भाजी छान मॅश होते, अगदी व्यवस्थित ती शिजलेली आहे। सालीकडचा भाग देखील आपला व्यवस्थित शिजलेला आहे। आता गॅस बंद करायचा आहे। भाजीवरती कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। भाजीला एका डिशमध्ये सर्व करूया। तुम्ही बघू शकता किती छान भाजी बनून तयार झालेली आहे। अगदी ज्यांना आवडत नाही ते देखील अशा प्रकारे भाजी बनवली तर आवडीने खातील। तुम्हीही अशा प्रकारे भाजी एकदा नक्की बनवून बघा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत। थँक्यू।